देशातील सहा राज्यांतील अनेक जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत या सात विधानसभा जागांवर तीन नोव्हेंबरला मतदान झाले होते त्यानंतर आज याचे निकाल समोर आले आहेत यामध्ये बिहारमधील दोन आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा तेलंगणा ओडिशातील प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज जागेसाठी पोटनिवडणूक झाली तर हरियाणातील आदमपूर तेलंगणातील मुनुगोड आणि ओडिशातील धामनगर जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे देशातील सहा राज्यातील सात विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोकामामध्ये आर जे डी आणि अंधेरीच्या जागेवर उद्धव गटाने बाजी मारली आहे बिहारमधील गोपालगंज उत्तर प्रदेशमधील गोला गोकरणात आणि हरियाणातील आदमपूर मध्ये भाजपच्या हाती विजयी लागला आहे तर ओडिशातील धामनगर जागेवर भाजप आघाडीवर आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे साधारण त्रेपन्न हजार मतांनी त्यांचा विजय झाल्याचं सांगण्यात येते विजयानंतर ऋतुजा लटके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत सामील होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले भारत जोडो यात्रेत जायचं की नाही हे माझं निश्चित नाही पण आमचे नेते नक्की भारत जोडो यात्रेत सामील होतील असं उद्धव ठाकरे म्हणाले मशाल भडकली भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरे म्हणाले जनता आमच्या सोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं ही आता सुरुवात झाली आहे लढाईची सुरुवातच विजयने झाली आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं परंतु ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही चिन्ह कुठला पण असो पण जनता आमच्या सोबत आहे पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली शिवाय नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला लगावला मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढावड लागली आहे त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत आहेत मात्र नुकताच आलेला हर हर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित वेळात मराठे वीर दौडले सात यावरून वाद निर्माण झाला आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का असा प्रश्नही संभाजीराजे यांनी उपस्थित केला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा संकल्प पत्र प्रसिद्ध केले पक्षानं महिलांसाठी स्वतंत्र संकल्प पत्र जारी केलं आहे राज्यात सरकार आल्यास सम्मान नागरी संहिता लागू केली जाईल त्यासाठी एक समिती स्थापन करून तिच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला जाईल असं आश्वासन भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय याशिवाय टप्प्याटप्प्याने आठ लाख नोकऱ्यांची निर्मिती पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचंही भाजपने जाहीरनाम्यात म्हटलंय तसेच मुख्यमंत्री योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक तीन हजार जोडले जातील असंही भाजपच्या ठराव पत्रात म्हटलंय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर